माननीय आमदार श्री वैभव नाईक साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री रामू विखाळे, उद्योजक सौ स्वरूपा विखाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने शालेय बालकला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव सन 2023-24 या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये जिल्हास्तरीय समूह नृत्य स्पर्धेत ओरोस बुद्रुक नंबर 1 या शाळेच्या विद्यार्थिनींनी अभूतपूर्व यश संपादन केलं आहे. अतिशय मानाच्या समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेत इयत्ता 5वी, 6वी आणि 7वीच्या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. यासाठी शिक्षिका रिया आळवेकर, मुख्याध्यापिका स्मिता गवस, संगीता सावंत, नीता सावंत, संगीता पाटियेकर, माधवी सावंत, तेजस्विनी सावंत, मनाली कुडाळकर यांचं मार्गदर्शन लाभलं. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग गट शिक्षणाधिकारी गणपती कमलकर, कुडाळ तालुका गट शिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, उमरमळा प्रभाग विस्तार अधिकारी विनायक पाटील, उमरमळा केंद्र प्रमुख छोटूराम पवार, मुख्याध्यापिका स्मिता गवस, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नागेश ओरोसकर, तसेच उपाध्यक्ष, सर्व पालक व ग्रामस्थ यांनीही अभिनंदन केले. नुकत्याच झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बाल कला क्रीडा आणि ज्ञानी मी होणार स्पर्धा जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये आमच्या ओरस बुद्रुक नंबर 1 शाळेने घवघवीत असे यश संपादन केलं आहे. समूह नृत्य स्पर्धेमध्ये जिल्हास्तरावर अभूतपूर्व अशी कामगिरी ओरस बुद्रुक नंबर 1 विद्यार्थिनींनी केली आहे आणि जिल्हास्तरीय समूह नृत्य स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. या स्पर्धेसाठी रिया वाळवेकर मॅडम यांचं एक अनमोल असं मार्गदर्शन मुलांना लाभलं आणि त्यामुळेच त्यांनी अशी अभूतपूर्व कामगिरी केली आहे. नमस्कार, माझं नाव लावण्या संदीप घडियवकर. मी आत्ता 7वीमध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओरस बुद्रुक नंबर. असं वाटत होतं की मॅडम बोलले की कॉन्फिडन्स ठेवा की तुमचाच नंबर येणार आणि तो सुद्धा एकच येणार, म्हणून आम्ही कॉन्फिडन्सने स्टेजवरती गेलो. शिक्षण अधिकारी आले, त्यांनी टाळ्यांच्या गजरात बोलले की वा छान आहे छान, असं आमचं अभिनंदन करत होते. तुमचाच एक नंबर, तुमचा जे कोण शिक्षक होते ते एकच सांगायचे, तुमचाच एक नंबर, तुमचाच. उपशिक्षण अधिकारी यांनी निकाल जाहीर केला आणि शिक्षण अधिकारी यांनी आम्हाला मेडल घालून ट्रॉफी देऊन आमचं अभिनंदन केलं. धन्यवाद. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आयोजित शालेय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव सन 2023-24 यामध्ये मोठा गट समूह नृत्य या स्पर्धेमध्ये आमची जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओरोस बुद्रुक नंबर 1 जिल्ह्यात अव्वल ठरली आहे. गेल्या वर्षीसुद्धा आमची या दोन्ही गटात, लहान व मोठ्या गटात, तालुक्या स्तरापर्यंत आमच्या शाळेने बाजी मारली होती. पण थोड्या काही फरकांमुळे किंवा विद्यार्थ्यांच्या चुकांमुळे आमचा तेथे नंबर गेलेला होता. पण यावर्षी ती सगळी उणीव भरून काढून यंदा जिल्हास्तरावर आमचा मोठा गट समूह नृत्यासाठी प्रविष्ट झाला आणि जिल्हास्तरावर देखील अव्वल ठरला. यामध्ये विद्यार्थ्यांची मेहनत, प्रयत्न हे खूप महत्त्वाचे आहेत. केंद्रस्तरावर झालेल्या आमच्या समूह नृत्य स्पर्धेमध्ये आमच्या या शाळेचा प्रथम क्रमांक आला. आमची शाळा प्रभाग स्तरावर प्रविष्ट झाली, त्यामध्येही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रकारे सादरीकरण करून तालुका स्तरावर आपली मजल मारली. कुडाळ तालुकास्तरीय ज्ञानी मी होणार तसेच समूह नृत्य स्पर्धेमध्ये आमची शाळा प्रविष्ट झाली आणि त्यामध्येही प्रथम क्रमांक आला. आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या जेव्हा समूह नृत्य स्पर्धा जाहीर झाल्या, घोषित झाल्या, त्यानंतर आमच्या मुलांनी आपलं उत्कृष्ट असं सादरीकरण करून एक प्रतिमा आमच्या शाळेची उंचावलेली आहे. प्राथमिक शिक्षण विभाग यांच्या वतीने सन 2023-24 होणाऱ्या शालेय बाल कला क्रीडा महोत्सव आणि ज्ञानी मी होणार या स्पर्धेमध्ये आमच्या शाळेने समूह नृत्य मोठा गट या स्पर्धेमध्ये जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केलेले आहे. या यशाचं श्रेय प्रथम आमच्या शाळेतील आमच्या उपक्रमशील शिक्षिका रिया आळवेकर मॅडम यांनी अतिशय अथक परिश्रम घेऊन हे यश संपादन करून आमच्या शाळेकडे आणलेलं आहे आणि मुलांनीही तेवढं त्यांना सहकार्य केलेलं आहे. तसेच माझ्या शाळेचा संपूर्ण स्टाफ यांचंही त्या नृत्यासाठी मार्गदर्शन लाभलं आणि त्याबद्दल आमच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सन्माननीय श्री गणपती कमलकर साहेब, तसेच
कुडाळ तालुका गटशिक्षणाधिकारी सन्माननीय श्री संदेश किंजवडेकर साहेब, तसेच उंबरमळा प्रभागाचे विस्तार अधिकारी सन्माननीय श्री विनायक पाटील साहेब, आणि आमच्या केंद्रबल गटाचे केंद्र प्रमुख सन्माननीय श्री छोटूराम पवार सर यांनी अतिशय भरभरून तोंड भरून असं त्यांचं कौतुक केलं आहे, अभिनंदनही केलेलं आहे. तसेच माझे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री नागेश ओरोसकर सर, तसेच उपाध्यक्ष आणि त्यांचे सर्व सदस्य, माता पालक संघ, पालक शिक्षक संघ आणि संपूर्ण माझ्या शालेय पालक वर्ग आणि ओरोस बुद्रुकचे ग्रामस्थ या सर्वांनीही आमच्या या मुलांचं अभिनंदन केलं आणि कौतुकही केलेलं आहे. धन्यवाद. मी नागेश ओरोसकर, ओरोस शाळा नंबर 1 शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष. आज माझ्या शाळेने जे उत्तुंग भरारी घेतलेली आहे, खरोखरच मी समाधानी आहे. कारण या शाळेचा गेले 2 वर्ष अध्यक्ष म्हणून मी काम करत असताना उत्तरोत्तर शाळेची प्रगती होत चाललेली आहे. या यशामध्ये सर्व मुलांचं मी कौतुक करतो. तसेच या यशासाठी विशेष करून सहकार्य केलेले शिक्षक, त्यात करून रिया आळेकर मॅडमांना मी खूप धन्यवाद देतो. कारण त्यांनी या सगळ्या खेळासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. खरोखरच शिक्षकांचेही खूप खूप मी शिक्षकांना धन्यवाद देतो, तसं मुलांनाही धन्यवाद देतो. मी ज्या शाळेत शिकलो ती शाळा माझ्या कालावधीत उत्तुंग भरारी घेते, खरोखरच मला अभिमान आहे. लाईव्ह मराठीसाठी सिंधुदुर्गहून गुरुप्रसाद दळवी.